पहिल्या पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजाची खरीपाची लगबग सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्यात मशागतीच्या कामांनी वेग घेतलाय. मात्र जगभर दहशत माजवणाऱ्या कोरोनाचा फटका इथंही बसलेला दिसतोय. भंडारा गोंदिया हे जिल्हे म्हणजे धानाचं कोठार. एकट्या भंडारा जिल्ह्यात 60,000 हेक्टरवर खरीपाची पिकं घेतली जातात. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आलाय. जिल्ह्यातील 40% मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक जण शहरं सोडून गावाकडे परतलेत, त्यामुळे यंदा मजुरांचा तोटा नाही. पण शेतकऱ्यांना चिंता सतावतीये ती बियाणांच्या तुटवड्याची. नांगरणी सुरू झालेली आहे, ट्रॅक्टरचा चालू म्हणजे आता काढणी चालू आहे आणि यावर्षी असं पावसाची म्हणजे उम्मीद आहे की पाऊस चांगला होईल असं. फक्त चिंता आहे या कोरोनामुळे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला योग्य बीज मिळेल, वेळेवर बीज मिळेल की नाही मिळेल या चिंतेने शेतकरी ग्रासलेला आहे. बियाणांच्या टंचाईसोबतच विदर्भात आलेल्या टोळधाडीनंही बळीराजाची झोप उडवली आहे. अमरावती, नागपूर, वर्ध्यापर्यंत या टोळधाडीनं कहर माजवलाय. खरीपातलं धानाचं पीक या टोळधाडीसाठी मेजवानी ठरू शकतं, त्यामुळे या टोळधाडीचं वेळीच नियोजन करावं लागणार आहे. बियाणांची टंचाई आणि टोळधाडीवर नियंत्रण मिळवल्यास यंदाचा खरीपाचा हंगाम बळीराजासाठी भरभराटीचा ठरू शकतो. माधव चंदनकर, झी 24 तास, भंडारा.